एबीसी न्यूज आदिवासी बातमीपत्राच्या सर्व प्रेक्षकांना लिदिया गावितचा नमस्कार। नवापूर तालुक्यातील नावली गावाच्या नदीजवळ एका शिवारात गेल्या 500 पेक्षा अधिक वर्षाची परंपरा असलेल्या पाटली देवपूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। आदिवासी परंपरेनुसार दरवर्षी पाटील देवपूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। नावली गावातील पाटली पूजनाची सांगता झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पावसाची सुरुवात होते अशी श्रद्धा आहे। पावसाळा सुरू झाला की खरीप हंगामातील शेती कामांना वेग येतो। दरम्यान जून महिन्यातील सर्व मंगळवारचे दिवस पाळणी केली जातात, अर्थात मंगळवारच्या दिवशी शेतातील कामे न करता विसावा घेणे। परंपरेनुसार जुलै महिन्यातील पहिला मंगळवार पाळणीचा शेवटचा दिवस असतो। याच दिवशी नावली गावातील पारंपरिक पाटली देवपूजन सोहळा करण्याची परंपरा आहे। आज तो सोहळा मोठ्या आनंदोत्सवात साजरा करण्यात आला। नावली गावातील पाटली देवपूजनाचे महत्व साधून या ठिकाणी आदिवासी भाविक मोठ्या श्रद्धेने मानता नवस घेतात। नवस पूर्ण झाल्यावर पूजा करून फेडण्याची परंपरा आहे। आजही मोठ्या संख्येने श्रद्धाळूंनी नारळ, कोंबडा, बकरा आदी बळी चढवून नवस फेडले। पाटली देवपूजनाची विशेषता म्हणजे नवस फेडणाऱ्यांनी कोंबडा व बकरा अर्पण केल्यानंतर त्या व्यक्तीस खाणे वर्ज्य असते। त्यानुसार या ठिकाणी मोठ्या महाभंडाराचे आयोजन केले गेले होते। नावली गावातील पाटली पूजनाची आणखी एक विशेषता म्हणजे पूजनाच्या दिवशी थोडा का होईना पाऊस येतो जशी परंपरा आहे, आजही त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला। पाटली पूजनानंतर चांगल्या पावसाला सुरुवात होते आणि शेती कामांना आणखी वेग येतो। आज झालेल्या पाटली पूजनात ही मोठ्या संख्येने जिल्ह्यातील आदिवासी बांधव सहभागी झाले होते। चांगला पाऊस पाणी यावा व चांगले पीक येऊन आशीर्वाद सुख समृद्धी मिळावी अशी याचना भाविकांनी पाटली देवपूजनात केली आहे। यावेळी पुजारी मंगलदास महाऱ्या नाईक, जिल्हा परिषद सदस्य सुशीला रमेश चौरे, ग्रामपंचायत सदस्य जगन दादा चौरे, जयसिंग गायकवाड, पोलीस पाटील व नावली गावातील भाविकांसह जिल्ह्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रबल गावी TTC न्यूज रिपोर्ट। अधिक बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच बातम्या व जाहिरातीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा। तोपर्यंत नमस्कार।